भाजप नेते निलेश राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग येथे उदय सामंत यांच्याकडनं मदत मिळाली नाही असं वक्तव्य केलं होतं. त्यावर शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. भाजपने अनेक ठिकाणी घडामोडी उलट्या पालट्या केल्या. आम्ही त्या सांगायच्या का? त्या ठिकाणी आम्ही दावा करायचा का? विधान परिषद पदवीधर निवडणूक आहे, त्याबाबत आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. त्यांच्या अशा अनेक जागा आहेत जिथे आमचे उमेदवार पडले आहेत, त्यांची मतं तिथं कमी पडली आहेत, त्यामुळे त्यांनी सांभाळून बोलावे असं भरत गोगावले म्हणाले होते. आता यावरून निलेश राणे यांनी भरत गोगावले यांना डिवचलंय. ते नक्की काय म्हणाले तुम्हीच ऐका. नमस्कार, मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचा भक्त आहे, फार मोठा चाहता आहे. त्यांना त्रास होईल असं माझ्याकडून कधी होणार नाही किंवा नितेशकडूनही होणार नाही. शिंदेसाहेबांनी जे आमच्यासाठी केलं ते आम्ही कधीही विसरू शकत नाही, विसरणार नाही. पण काल आमदार भरत गोगावले यांचं कुठलं तरी स्टेटमेंट मी वाचलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांना कुठल्या गोष्टीचं तरी वाईट वाटलं. मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो, गोगावलेजी आपण एक सिनियर आमदार आहात. मी माझ्या त्या बाईटमध्ये कधीही टोकाची भूमिका घेतली नव्हती. त्याच्यामध्येही मी सांगितलं आमचे संबंध चांगले आहेत, पण तुम्ही सिनियर आमदार आहात. आज खरं तर तुम्ही मंत्री हवे होतात पण तुम्ही नाही आहात. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो, पण आपण कधी भेटलात तर आपल्याला सविस्तर हा सगळा विषय मी समजून सांगेन, म्हणजे आपल्यालाही ती खात्री पटेल. एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो.